मी अनिता तुमचं स्वागत करत आहे परत एकदा माझ्या किचनमध्ये। गणेश उत्सव, गणेश चतुर्थी स्पेशल, आपण आज मोदक रेसिपी सिरीजमध्ये हे आपण आज ह्याचे भोपळ्याचे दुधी भोपळ्यापासून एक मस्त असे मोदक बनवलेले आहेत। तर दुधी भोपळ्यापासून मोदक कसे बनवायचे एवढे मस्त आणि टेस्टी लागतात तुम्ही बघू शकताय। असले टेस्टी जबरदस्त झालेले आहेत, मुलांना तर हे खूप आवडतील। बाहेरून आपण जसा बर्फी आणतो त्याप्रमाणे ह्याचा स्वाद आहे। तर हे कसे बनवायचे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप मस्त आणि खूप टेस्टी झालेले आहेत तुम्ही बघू शकताय। तर आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल आणि गणपतीच्या बाप्पाच्या प्रसादासाठी भोपळ्यापासून एक मस्त आणि पौष्टिक असे मोदक वेगळे डिफरंट पद्धतीचे खूप छान माव्यासारखे लागणारे पेड्यासारखे लागणारे आपण करणार आहोत। तर त्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे बघू शकतोय। तर हा दुधी भोपळा घेतलेला आहे, तुम्ही अंदाजाने घ्यायचा आहे। मी ह्याचा फक्त इतका खिस होईल इतका दुधी भोपळा ह्याचा साल काढून खिसणीच्या सहाय्याने खिसून घेणार आहे। तर त्याच्यासाठी आपण एक जी आहे ती वाटी आपण खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा खीस, तेवढीच वाटी आपण साखर घेणार आहोत आणि त्याच्या हाफ क्वांटिटी आपण मिल्क पावडर घेणार आहोत। मिल्क पावडर घ्यायची नसेल तर तुम्ही स्किप ही करू शकता, पण टाकल्यामुळे छान स्वाद लागतो। त्याचबरोबर वेलची पावडर घेणार आहोत आणि ड्रायफ्रुट्समध्ये मी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, तुम्ही काजूही टाकू शकता। आणि हे मी दूध घेतलेलं आहे, तर एक वाटी आहे तर मी अजून एक वाटी म्हणजे दोन वाट्या दूध मी टाकणार आहे। तर हा भोपळा जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुवून घेतल्यानंतर ह्याचे कडा जे आहेत ते आपल्याला अशा काढून घ्यायचे आहेत आणि हा थोडासा चाखून बघायचा आहे की कडवट आहे का नाही। कडवट असेल तर आपल्याला घ्यायचा नाही। आणि ह्याचं मी वरचं जे आहे ते ह्याप्रमाणे साल सगळं काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी भोपळ्याचा खीस करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि गॅसवर कढई ठेवून कढई छान तापलेली आहे। तर हा जो भोपळ्याचा खीस आहे तो मी त्याच्यामध्ये टाकत आहे आणि तो खीस टाकून आपल्याला ह्याला खमंग असं भाजायचं आहे। तुपाची दोन चमचे टाकायचे आहेत, पण थोडंसं भाजून ह्याचा ओलसरपणा कमी झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि तूप टाकून आपल्याला ह्याला छान खमंग भाजायचं आहे। भोपळा तुम्ही ज्या वेळेस पण खिसताल त्यावेळेस तुम्ही लगेच कढईमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, खूप वेळ खिसून ठेवायचा नाही, नाहीतर आपला भोपळा जो आहे तो काळा पडू शकतो। तुम्ही बघू शकता हा हिरवा गार आहे, कारण की खिसल्या खिसल्या मी लगेच कढईमध्ये ट्रान्सफर केलेला आहे। तो चमचे जे आहे ते घरचं साजूक तूप आहे ते घालणार आहे। ह्या रेसिपीला किंवा मोदकाला तूपही जास्त लागत नाही, तर दोन चमचे फक्त मी तूप टाकलेलं आहे आणि तूप टाकून आपल्याला ह्याला खमंग भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून भोपळ्याचा कच्चा स्वादही जाईल आणि एक मस्त वास लागतो भोपळ्याला आणि तुपामुळे एक फ्लेवर जो आहे तो इतका जबरदस्त आणि छान आपल्या मोदकाला येतो, खूप मस्त येतो। डिफरंट प्रकारचे मोदक आहेत, तुम्ही घरी अवश्य बनवा। 10 दिवस आपल्याला गणपतीच्या पूजेसाठी किंवा गणपतीच्या प्रसादासाठी, गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक करायचे असतात, तर 10 दिवस ह्यावेळेस आपण वेगवेगळे मोदक करणार आहोत। त्याच्या आधी मी उकडीचे मोदक आणि रव्यापासून कसे सॉफ्ट आणि मस्त मोदक बनवायचे हे दाखवलेले आहे। तर त्याची रेसिपी जी आहे लिंक ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला, तर तेही तुम्ही घरी अवश्य बनवा। तर 1-3 मिनिट मीडियम आणि लो फ्लेमवरती मी ह्याला छान भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता ह्यातला सगळा जो ओलसरपणा आहे तो कमी झालेला आहे। तर ह्या स्टेजवरती आपल्याला ह्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा जो पावडर आहे, ड्राय खोबरं सुकं खोबरं त्याची पावडर जी आहे ती मी टाकत आहे आणि ती टाकून आपल्याला त्यालाही छान भाजून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे ती लो आणि मीडियम ठेवायची आहे आणि ह्याला मस्त आपल्याला 1-2 मिनिट छान भाजायचं आहे, म्हणजे ह्याचाही स्वाद जो आहे तो आणखीन छान आपल्या ह्याच्यामध्ये येईल। तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याला थोडंसं भाजायचं आहे। एक 1.5-2 मिनिट मी ह्याला मीडियम फ्लेमवरती छान भाजलेलं आहे। तर आता ह्या स्टेजवरती आपल्याला ह्याच्यामध्ये जी मिल्क पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे, ऑप्शनल आहे, टाकली तरी चालू शकतं आणि नाही टाकली तरी चालू शकतं। जी वेलची पूड घेतलेली आहे ती मी टाकत आहे। त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या वाटीने 2 वाटी दूध टाकायचं आहे
म्हणजे आपला भोपळा जो आहे तो आपल्याला छान मस्त पैकी शिजून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला दोन वाटी तापून घेतलेलं दूध आहे, हे मी तापून थंड केलेलं दूध आहे ते टाकत आहे। एकदम नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे, गरमही नाही आणि गारही नाही। ते टाकल्यानंतर आपल्याला ह्याला छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून कुठल्याही गुठळ्या किंवा लम्स किंवा गाठी पडता कामा नये, कारण की आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे। तर ह्याला छान मिक्स करायचं आहे आणि एक मीडियम फ्लेमवरती ह्याला एक दोन मिनिट परतायचं आहे। आणि दोन मिनिट परतून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे आणि ह्याला झाकून चांगलं 3 ते 4 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे। तर छान ह्याला 1 मिनिट मी परतलेलं आहे। तर गॅसची फ्लेम मी आता कमी करत आहे, तुम्ही बघू शकताय चांगलं आपलं हे शिजलेलं आहे, उकळायला लागलेलं आहे। तर आपल्याला जर फूड कलर वापरायचा असेल तर आपण टाकू शकतो किंवा स्किपही करू शकतो। तुम्हाला फूड कलर जर टाकायचा नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, पण आपली जी पेढा आहे किंवा आपली आपला जो मोदक आहे तो जास्त अट्रॅक्टिव दिसावा, त्यासाठी मी थोडासा हिरवा कलर टाकलेला आहे। कारण भोपळ्याचा जो आहे तो कलर कसा परत कमी होतो आणि त्याच्यामुळे अट्रॅक्टिवही दिसली पाहिजे, मस्तही दिसली पाहिजे, त्याच्यासाठी मी किंचित थोडासा फक्त कलर टाकलेला आहे। आणि ह्याला आता मी झाकून चांगलं असं 2 ते 3 मिनिट एकदम लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपला भोपळाही शिजला जाईल आणि त्याची चव जी आहे ती कळणारही नाही की त्याच्यामध्ये भोपळा आहे। तर गॅसची फ्लेम मी आता लो केलेली आहे आणि 3 ते 4 मिनिट ह्याला छान शिजवून घेते। नीट लो फ्लेमवरती मी ह्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे, बघू शकताय पाणी पूर्ण दूध पूर्ण आटलेलं आहे आणि मस्त शिजलेलं आहे। तर आता ह्या स्टेजवरती आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि साखर घालून आपल्याला त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे। साखरेचा ह्याला पाणीही सुटतं आणि एक त्याच्यामुळे सॉफ्टनेस येतो। त्यासाठी साखर आधी नाही टाकायची, आधी टाकलं तर पाण्याची क्वांटिटी जास्त होते आणि आपल्याला अंदाज येत नाही परत आपला मोदक कधी म्हणजे बनलेला आहे का नाही, त्यासाठी आपण साखर शेवटी टाकत आहोत। आणि चांगलं ह्याला आपण आता परतायचं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मी आता मीडियमच ठेवलेली आहे आणि ह्याला मस्त परतून घ्यायचं आहे। आपले ड्रायफ्रूट जे आहेत ते ह्या स्टेजवरती आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। मी पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले आहेत, तुम्ही ह्याच्यामध्ये किशमिश टाकू शकता परत काजूही टाकू शकता, पण मी हे दोनच फक्त टाकलेले आहेत। तर हे टाकून मी ह्याला छानपैकी आता एक मीडियम आणि लो फ्लेमवरती ह्याचा एक सॉफ्ट असा गोळा होईपर्यंत मी ह्याला आता परतून घेणार आहे। एक 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवरती मीडियम फ्लेमवरती मी ह्याला छान परतलेलं आहे आणि बघू शकताय आता ह्या आता एकदम असं साखरेचं जे पाणी सुटलं होतं तेही आता कमी झालेलं आहे आणि हे छानपैकी आता एकजीव व्हायला लागलेलं आहे। तर आपण अजून ह्याला 1-2 ते 2.5 मिनिट किंवा 3 मिनिट अंदाजाने आपण चेक करायचं आणि बघायचं हे घट्ट होऊ लागलेलं आहे। तर एक लो आणि मीडियम फ्लेमवरती आपण ह्याला अजून परतून घेणार आहोत। तर 3 ते 4 मिनिट मी लो मीडियम फ्लेमवरती ह्याला छान परतलेलं आहे आणि बघू शकता ह्यातलं सगळं जे पाणी आहे ओलसरपणा आहे कमी झालेलं आहे। तर ह्याला आपल्याला आता गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे, नाहीतर आपले जे मोदक आहेत ते जास्त कडक होतील, कारण की थंड झाल्यानंतर हे अजून ह्यातलं पाणी आतलं जातं। तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि 1-15 ते 20 मिनिट ह्याला आपण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। म्हणजे थंड झालं की ह्यातलं जे राहिलेलं ओलसरपणा आहे तोही कमी होईल आणि ह्याच्यानंतर जर आपण ओव्हर कुक केलं तर आपले मोदक जे आहेत ते जास्त कडक होतील, त्यामुळे आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे। 1-5 मिनिट झालेलं आहे तरी बघू शकताय किती कोरडं पडत चाललेलं आहे। तर 1-15 मिनिट ठेवलं तर एकदम मस्त आपलं सारण होऊन जाईल। तर आपलं सारण जे आहे ते किती मस्त झालेलं आहे, थंड झालेलं आहे, थंड झाल्यानंतर किती घट्टसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकताय। आपण जर ह्याला ओव्हर कुक केलं असतं तर पूर्ण हे असं कडक होऊन बसलं असतं आणि मस्त झाले नसते आपले मोदक। तर त्यासाठी ह्याला ओव्हर कुक करायचं नाही। तर एकदम थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय कलरही कसला मस्त आलेला आहे, एकदम असं कन्सिस्टन्सी कसली मस्त झालेली आहे बघू शकताय। तर ह्याच्या आता आपण मस्त असे मोदक बनवायचे आहेत, साच्यामध्ये मोदक बनवायचे आहेत। साच्याला पहिल्यांदा सगळीकडून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे ते चिटकणार नाही।
याला सगळीकडून मी तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप लावल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये असं दाबून दाबून आपलं सारण भरायचं आहे जेणेकरून मोदक एकदम मस्त होईल। तर मी सारण भरत आहे, तुम्ही बघू शकता किती सोपी आणि सिंपल रेसिपी आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे, लहान मुलांना खूप आवडेल। तर अशा प्रकारे आपलं मोदकाचं जे आहे ते सारण भरून झालेलं आहे। तर आपण ह्याला उघडून चेक करूयात, बघू शकताय आपला मोदक किती मस्त झालेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक जे आहेत ते आता करून घ्यायचे आहेत। बघू शकता है आपले मोदक किती मस्त तयार झालेले आहेत। भोपळ्याचे मोदक आहे, दुधी भोपळ्याचे कोणाला ओळखूही येणार नाही, तितकेच टेस्टी आहेत, तितकेच हेल्दी आहेत आणि रुचकरही लागतात। त्याचबरोबर बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला रोज रोज गव्हाच्या पिठाचे किंवा उकडीचे मोदक खाण्यापेक्षा एक वेगळे ट्राय म्हणून करायला काही हरकत नाही। आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर तुम्ही माझ्या रेसिपीज बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। मोदक बघा आपला किती मस्त झालेला आहे, तर तुम्ही हे घरी अवश्य रेसिपी ट्राय करा।